भारतीय मराठी चित्रपट महामंडल बेस्ट मराठी फिल्म ऍक्टर अवॉर्ड इज गिव्हन टू ललित प्रभाकर आनंद गोपाळ फॉर हिज इंटेन्स पोर्ट्रेयल ऑफ अ कॉम्प्लेक्स कॅरेक्टर विथ कॉन्फ्लिक्टिंग थीम्स. पीफ अटेंड करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती आणि या पहिल्याच वेळात माझे दोन सिनेमे सिलेक्ट झाले होते, आनंदी गोपाळ आणि स्माईल प्लीज. आणि या पहिल्याच वेळात आनंदी गोपाळसाठी मला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला, तर आणि सिनेमालाही आमच्या अवॉर्ड मिळाला, त्याचा खूप 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 आनंद होतो आहे. मी काही सिनेमेही बघू शकलो त्याचंही मला बरं वाटतं आहे आणि मला वाटतं इथून पुढे मी हे फेस्टिवल नक्की जिंकेन. पीपसाठी बरेच सिनेमे सिनेमांची एंट्री होती आणि त्यातून मला वाटतं 7 सिनेमे सिलेक्ट केले गेले होते मराठी कॉम्पिटिशनसाठी. आणि मला एक वेगळी किंवा कौतुकाची गोष्ट अशी वाटली की इथली जी ज्युरी असते ते बाहेरच्या देशातले असते, तर त्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचं बॅगेज नसतं आणि त्यांचा रिझल्ट ऐकण्याची वेगळी गंमत असते, कारण ते मराठी सिनेमांकडे कसं बघतायत, मराठी गोष्टी आम्ही आमच्या सिनेमांमधून ज्या सांगतो आहे त्या त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचत आहेत हे समजून घेण्याचीही साठी हे प्लॅटफॉर्म मला वाटतं की असे खूप कमी प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत, तर त्याचाही आनंद आहे. मराठी फिल्ममेकर्सना मी सांगण्यासारखं खरं तर अजून माझ्याकडे असं काही नाही आहे. मी एवढंच सांगेन की आपल्याकडे खूप काही आहे सांगायला आणि आपण खूप काही सांगू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतो, तर मला स्वतःला सिनेमे खूप आवडतात, सिनेमा हे माध्यम मला खूप आवडतं, तर मला वाटते की आपण मिळून खूप चांगले सिनेमे लोकांसाठी घेऊन येऊयात आणि या माध्यमाचा पुरेपूर वापर करूयात.